Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn crop science, standard 12, paper 2, unit number 5, fodder crop. In fodder crop, cultivation of lucerne grass. Ta plus second paper madhe lucerne cultivation ahe. Tar ha lucerne grass je ahe, leguminous fodder ahe. अपन क्लासिफिकेशन करत असताना अपन सीरियल फॉडर आणि लेग्युमिनस फॉडर असं तर सीरियल फॉडर जे आहे ते फर्स्ट पेपर मध्ये आपण बघितलं आणि लेग्युमिनस फॉडर हे सेकंड पेपर मध्ये आहे. तर बघूया आपण लुसर्न कल्टिवेशन. 2 मार्कासाठी ब्रीफ कल्टिवेशन म्हणून एक क्रॉप विचारतात. कॉमन नेम विलायती गवत और लसूण गवत. या लुसर्नास लुसर्न या गवताला विलायती गवत म्हणतात. लसूण ग्रास सुद्धा म्हणतात, गवत म्हणतात. बॉटॅनिकल नेम मेडिकागो सटायवा. तर बॉटॅनिकल नेम जे आहे मेडिकागो सटायवा आहे. फॅमिली लेगुमिनोसिया आहे. ओरिजिन ईस्ट एशिया आहे. तर बॉटॅनिकल नेम विचारू शकतात, फॅमिली विचारू शकतात. लुसर्नचं अशा पद्धतीनं झाड असतं, असं फ्लावर असतात आणि हे त्याचं धान्य आहे. तर धान्य असं बारीक असतं. तर या पद्धतीनं हे गवत आहे लुसर्न ग्रास. मेथीसारखं येतं, मेथीपेक्षा उंच जातं. जनावर फार आवडीनं खातात. हे लुसर्नचं धान्य आहे. बिया आहे, बियापासनं लागवड केली जाते. हे आहे लुसर्न ग्रास. बघूया आपण ब्रीफ कल्टिवेशन. त्यामध्ये पहिला आपण व्हेरायटी बघूया लुसर्नच्या. लुसर्न 9, आनंद 2, आनंद 8, सिरसा 9. आनंद हे जे आहे आनंद मिल प्रॉडक्ट, गुजरातमध्ये आनंद हे मोठं शहर आहे आणि दुधाचं जे महापूर सुरुवातीला सगळ्यात अगोदर आनंद येथे सोसायटी निर्मित झाली आणि पूर्ण आपल्या भारत देशामध्ये अशा पद्धतीनं सोसायट्या उभारण्यात आल्या आणि या सोसायटीद्वारे या दुधाचं उत्पादन झालं आणि दुधामध्ये आपला देश अग्रेसर आलेला आहे. तर आनंद या नावाने आनंद 2, आनंद 8, सिरसा 9 अशा व्हेरायट्या निर्मिती केलेल्या आहेत लुसर्नच्या. देन एकॉलॉजी. लुसर्न इज अ विंटर क्रॉप, रिक्वायर अ कूल अँड ड्राय क्लायमेट. हे हिवाळ्यामध्ये येणारं पीक आहे आणि थंड आणि कोरडं हवामानामध्ये हे पीक येतं. इट कॅनॉट बी ग्रोन इन क्लाउडी अँड फ्रोज कंडिशन. तर हे जे पीक आहे हे ढगाळ वातावरणामध्ये व्यवस्थित येत नाही, धुक्यामध्ये व्यवस्थित येत नाही. इट रिक्वायर क्लिअर वेदर, म्हणून या पिकाला प्रखर सूर्यप्रकाश असणं आवश्यक आहे. इट ग्रोन इन वेल ड्रेन अँड मेडियम टू हेवी सॉइल. तर उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमिनीमध्ये येणारा हे लुसर्न ग्रास आहे, याला लसूण गवत असं म्हणतात. तर हे ब्रीफ कल्टिवेशनमध्ये लिहायचं नाही, एकॉलॉजी विचारलं तरच लिहायचं आहे आणि व्हेरायट्या विचारले तर व्हेरायट्या लिहायच्या आहेत. तर फिल इन द ब्लँकमध्ये व्हेरायट्या विचारतात. तर ब्रीफ कल्टिवेशनमध्ये इथून लिहायला पाहिजे. लँड इज प्रिपेअर्ड बाय प्लुईंग, क्लॉड क्रशिंग अँड हॅरोईंग. तर इथून ब्रीफ कल्टिवेशन जर विचारलं तर लँड प्रिपरेशनपासून सुरुवात करायला पाहिजे. नांगरणी करायला पाहिजे, ढेकळी फोडणी करायला पाहिजे आणि कुळवणी करायला पाहिजे. देन आफ्टर सोईंग टाईम इज ऑक्टोबर टू नोव्हेंबर. सहसा रबी क्रॉप म्हणजे सेकंड पेपर जे आहे त्याची लागवडी हे विंटर सीझनमध्ये होते, म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर महिना लक्षात ठेवायचं. लुसर्न असो, बरसीम असो, ओट असो, ऑक्टोबर टू नोव्हेंबर मंथ शॉर्टमध्ये लिहायचं. सोईंग टाईम, सोईंग मेथड इज ब्रॉडकास्टिंग ऑर ड्रिलिंग मेथड. त्याची पेरणी बी फेकून केली जाते किंवा तिपणीच्या सहाय्यानं पेरणी करून पेरलं जातं. देन सीड रेट इज अबाउट 20 to 25 kg पर हेक्टर. बियाचं प्रमाण 20 to 25 किलो प्रति हेक्टरी लागतं. देन स्पेसिंग इज 30 cm बिटवीन द टू रो. दोन ओळीमध्ये 30 cm अंतर ठेवून लागवड करायला पाहिजे. ॲट 20 to 25 टन्स ऑफ FIM ऑर कंपोस्ट अँड 50 kg फॉस्फरस पर हेक्टर ॲट द टाईम ऑफ सोईंग. तर आपण पूर्व मशागत करत असताना 20 to 25 टन शेणखत एवढं टाकायला पाहिजे. त्याचबरोबर पेरतेवेळेस 50 kg फॉस्फरस द्यायला पाहिजे, बाकी कोणते खत देण्याची आवश्यकता नसते. नेक्स्ट
हैंड वीडिंग और होईंग आर डन ऐट अ 25 डेज इंटरवल। तर खुरपनी आणि कोळपनी 25 दिवसाच्या अंतराने करायला पाहिजे। देन रेग्युलर इरिगेशन इज ऑल्सो गिवन ॲट 12 to 15 डेज इंटरवल। त्याचबरोबर नियमित पाण्याच्या पाळ्या द्यायला पाहिजे 12 ते 15 दिवसाच्या अंतराने। नेक्स्ट हार्वेस्टिंग और कटिंग, काही वेळेला सेपरेट हार्वेस्टिंग और कटिंग म्हणून विचारतात, तेव्हा 2 मार्कासाठी थोडं डिटेल लिहिणं गरजेचं असतं। ब्रीफ कल्टिवेशन म्हटलं की शॉर्टमध्ये लिहिलं तरी चालतं। देन फर्स्ट कटिंग रेडी फॉर हार्वेस्टिंग 50 to 60 डेज आफ्टर सोईंग। पहिली कटिंग हे 50 ते 60 दिवसांनी कापणीला येतं। अदर कटिंग्स आर डन ॲट द इंटरवल ऑफ 30 to 35 डेज वेन क्रॉप इज इन हाफ ब्लूम स्टेज इन ऑल 8 to 12 कटिंग्स आर टेकन इन अ इयर। तर नंतरचे जे कटिंग्स आहेत हे 30-35 दिवसांनी येतात। अशा रीतीनं 8 ते 12 कटिंग्स पूर्ण वर्षभरामध्ये मिळतात। देन ॲव्हरेज इड इज अबाउट 1.5 to 2 टन्स पर हेक्टर फर्स्ट कटिंग। पहिल्या कटिंगचं उत्पादन 1.5 ते 2 टनपर्यंत मिळतं। देन ॲव्हरेज इड इज अबाउट 20 to 25 टन्स पर हेक्टर। तर पहिल्या कटिंगचं 1.5 ते 2 टनापर्यंत हिरवं वरणाचं उत्पादन मिळतं आणि वर्षभराचं जर म्हटलं तर 20-25 टनापर्यंत उत्पादन लुसर्नपासनं मिळतं। तेवढं शॉर्टमध्ये तुम्हाला 2 मार्कासाठी लिहायचं आहे, काही अवघड नाही आहे। व्यवस्थित लिहून घ्या, लिहिल्यानंतरच तुमच्या लक्षात राहणार। लिहून अभ्यास करायचं बाळांनो, तरच व्यवस्थित लक्षात राहतं। तर व्यवस्थित व्हिडिओ बघा, इतरांना जास्तीत जास्त शेअर करा। जे नवीन विद्यार्थी जॉईन झालेले असतील, मागचे व्हिडिओ बघत असताना आपण यूट्यूब चॅनलवर जाऊन प्लेलिस्टमध्ये जायचं। प्लेलिस्टमध्ये चॅप्टर वाईज पूर्ण आपल्याला फोल्डर मिळणार आहे, त्यामध्ये जर गेलं तर त्या चॅप्टरचे डिटेल 2, 4, 5, 6, 8, 9, 10 असे व्हिडिओ मिळणार। तर ते पूर्ण चॅप्टर तुम्ही बघायचं आहे। तर नवीन विद्यार्थ्यांना ही कल्पना देत आहे। त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल आहे खान्स क्रॉप अकॅडमी म्हणून, तर त्या टेलिग्राम चॅनलवर आपण पूर्ण PDF टाकलेलं आहे। पूर्ण बोर्डाचे पेपर मागे टाकले होते, आणखीन आपण रिव्हिजन घेणारच आहोत, प्रॅक्टिकली घेणार आहोत। तर हे व्यवस्थित लिहून घ्या, फारच मजा येत आहे। तर बघत चला, फक्त दिवसातून 20-25 मिनटं द्या या विषयाला, तर काही टेन्शन येणार नाही। जय जवान जय किसान।